तब्येत नाही का तुझी सांग. अरे महागाई भरपूर आहे, महागाई. नाही 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 नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण दिनचर्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, डेली ब्लॉगिंग करणार आहोत आपण. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो? आजचा दिवस म्हणजे आज श्रावण लागणार आहे उद्यापासून. तर आज आधी आम्ही तर सगळ्यात आधी मटण घ्यायला गेलो, त्यानंतर बाजारात गेलो आणि बाजारातून बरं झालं आम्ही लवकरात लवकर परत आलो, कारण खूप जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर. तर आजचा असा हा ब्लॉग असणार आहे. ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कळवा आणि ब्लॉग पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा कामात असाल, पण जसं जसं तुम्हाला ब्लॉग आवडतात की नाही हे मला तुम्ही सांगा. आणि आज फार मजा आली सगळे, म्हणजे इकडे तिकडे फिरायला मिळालं. आज रविवार आहे ना, सुट्टीचा दिवस असतो, तर बऱ्याच लोकांची भेट सुद्धा झाली. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा. तर आता आपण चाललो आहोत मटण आणायला आणि आजपासून आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे की उद्यापासून जे आहे आपल्याला मटण खायला मिळणार नाही, कारण श्रावण महिना सुरू, एक महिना श्रावण महिना आहे, त्यामुळे काय मटण खायला मिळणार नाही. तर चला, तर आता आपण चाललो आहोत मटण घ्यायला. आपल्याला मटण मिळणार की नाही ते पण एक पाहावं लागेल, कारण खूप गर्दी असणार तिकडे. सध्या तर आपण गाडी काढूत. आलोय मटण शॉपवर. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. थोडी गर्दी आहे, जास्त नाही, अपेक्षेपेक्षा कमीच आहे. तर आता आपण मटण घेऊत आणि पटकन निघूत. फायनली आता आपण आलोय घरी आणि हे आहे मटण. आणि रोजीचं मटण सुद्धा आपण आणलंय, तिला आता वास येतोय त्याचा, त्याच्यामुळे. आणि आजच्या दिवस तिला पण खायला आजच्या दिवस मिळणार, तर त्यामुळे आता हे आणलंय आपण मटण. चला याचा गाडीला नको काय करू, ते दृष्टी ते मारतात. दादूचं म्हणणं आहे की दादूला आहे ना ते रोजीला बांधून फिरवायचं आहे. आणि दादू पा कसा रडतो आता. नाही 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 नाही, देख आली आली, आता पकड लवकर लवकर पकड. से बघ ती चावते आय ते. अरे ती नाही, जाऊ द्या द्या. हे गे ए इकडे ग. नाही आहे ती, थांबते का. ए चाल गे, हे गे, हे बघ आली दादू. हे गे चाल घे लवकर, चल घे पकड लवकर. आता चावत आहे ना ती, तुला कळत नाही का? तुझ्या जा पकड, जा पकड पकड, बांध तिला, तिला हळू बोलव इकडं. आता नाही येत आहे, मी काय करू त्याला. नको देऊ, राहू दे तुझ्याकडे ते, राहू दे, नको तोडू नको, मग पकडशील कसा. ही बघा आली, ये इकडे इकडे, चाली चाली इकडे दे बघा. आता आता पण मी पकडलं नाही आली, आता काय करणार, जाऊ दे. दादू कसा रडतोय, त्याला आम्हाला रोजीला पकडून द्यायचंय, पण रोजी काय हाती लागे ना, तर आता काय करणार त्याला. मला चावत आहे ना ती, मला पण चावत आहे ना. जाऊ द्या, याच्या मागे लागेल नाही पूर्ण का. नाही, असं हे कोणती भाषा आहे. चल, दादूने रोजीला पकडलेला आहे. तसं बांधत का, तसं बांधायचं असते का ती, हे बांधते. आता आता काही नाही करत हे इथून. हा तिथं दाखव, हा तसं खाली कर, कसं बांधणार तू. हा तसं पकडून जा आता. आणि आणि लवकर आण सोडून परत. जास्त त्रास नको देऊ तिला, तिला जेवायला द्यायचा. काय आमच्या गोष्टी ऐकत नाही दादू, खूप असा जिद्दी आहे. आणि घेऊन चाललाय आता तो तिला फिरवायला. लवकर ये. तर आता मटण बनवून झालेलं आहे तयार आणि आजच्या दिवस आपल्याला खायला मिळणार आणि जेवणानंतर आपण जाणार आहोत बाजारात. तर आता लवकर लवकर आपण जेवण घेऊयात, नाश्ता करून जेवण. आता झालंच नाही, हे नाश्ताच आहे, नाश्ताच आहे. हो, सध्या नाश्ता आहे हे, भात वगैरे, आणि नंतर आम्ही जाऊ बाजारात. कधी? नंतर दुपारून भाकर आणि मटण तर आपण आणलेलंच आहे. खरं बस तिकडं. आता आम्ही रोजीला जेवायला देत आहोत, रोजीसाठी जे आपण मटण आणलं होतं ना ते, याच्यात टाक टाक त्याच्यात. हे सरक ग, टाकून हे सरक रोजी बस. नाही 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 नाही, ऐकत नाही आता.
तू तिला एवढ्या फास्ट मध्ये दिलं ना तिच्यामुळे हे देना आईला आता मी काय करू याला तिला खाऊ दे आता चल आता आम्ही तिला जेवण आणि आता आम्ही जाणार आहोत बाजारात आई आणि मी आणि दादूसाठी आम्ही तिकडून चॉकलेट घेऊन येणार आहोत नाही आम्ही चाललो रे आम्ही जाऊन येतो तू इथेच थांब घरी ठीक आहे तर आता आम्ही चाललो आहोत बाजारात आज बाजार भरत असतो आमच्या इथे रविवारचा तर आता आम्ही चाललो आहोत बाजारात बाजार असतो तर बाजारात काय काय घेणार आपण आता काय माहिती नाही आईला काय काय घ्यायचं तिला नेऊन आपण परत येऊ घ्यायचं आपल्याला काय पाहू ना आधीच सांग तू मला 10 जागेवर नको थांबू तर मला फार कंटाळा येतो बाजारात जायचा पण आता आज जावं लागणार तर चला हो बस आता आपण आलोय बाजारात आणि मी तुम्हाला बाजार जरा दाखवतो आई तिकडे गेली बाजार करायला दादा भेटलेले आहेत दादा आले होते बाजार करायला काय काय घेतलं महागाई महागाई कशी आहे महागाई भरपूर आहे महागाई भरपूर आहे म्हणतात मी तुम्हाला बाजार दाखवतो येतो दादा तर हे आमच्या गावचे आमचे दादा आणि हे पाहिजे इकडं बाजार हा आहे आमच्या इथला बाजार बात किती गर्दी आहे तिकडे आहे आई इकडे इकडे फार गर्दी असते आज गर्दी नाही आहे तर ते कैरी घेतलेली आहे आम्ही आता आम्हाला जायचं आहे आता कितीला कितीची आहे 100 रुपये किलो 100 रुपये किलो वा किती गर्दी आहे आणि आता हे लोणचं टाकण्यासाठी कैरी वगैरे 100 रुपये किलो आहे 100 रुपये किलो हे तर पिकलेले दिसत आहेत का पिकलेले वापस करतात असं त्याच्यातले काढून काढून घेतात तर आता आपण घेतले आहेत कैऱ्या आणि आई करते बाजार तोपर्यंत मी बसतो आता दादाकडे जाऊन माझ्या दादाचं घर आहे हे क्वार्टरला राहतो चंदन दादा त्याला तुम्ही ओळखतच असणार हे आहे पोलीस क्वार्टर पुसतचं आणि क्वार्टरला तो राहतो आई बाजार करते तोपर्यंत आपण तिकडे थांबतो आणि घामाघूम झालो आहे मी दमट वातावरण आहे पूर्ण चला काय माझ्या दादाचं क्वार्टर हे माझ्या भावाचा मुलगा आणि आमचा हा रूपक हा सुद्धा माझ्या भावाचा मुलगा किती आहे कितने केली तुने सायकल बोल किसकी आहे हा गेला तुझा पळाला पहा आमचा हा चोर चोर मनमित जाधव पा कसा झोपला येतो तब्येत नाही कर तुझे नाटक कर चल उठ किती वाजले बघ ना टाइम किती झाला मग उठत नाही का हे आमचे व्हिडिओ रोज पाहतात आपले व्हिडिओ आणि आपले खूप स्तुती करत असतात हे तुम्ही पाहता की नाही आता त्या दिवशी मासळा पकडायला गेलो ते बघितला की पाहिलं ते पाहतात मला ते दादाही भेटला ए उठ चाल उठ तुला हो काय झालं तुला तब्येत नाही का तुझी तब्येत नाही का तुझी सांग अरे बाय मारू नको रे मारू नको रे तब्येत नाही का तुझी ह्या असं नाटक करतो फायनली आता बाजार वगैरे करून आपण पोहोचलो आहोत घरी आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे लवकर पडा उघडा ए नको नको ही गेली बाहेर ए चाल ये तर आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आता आलो आहोत आपण घरी आणि आजचा असा हा दिवस बाजार वगैरे सगळं काही झालेलं आहे चला किती जोरदार पाऊस सुरू झालाय दादू काय करतो तू नको होते कशाला आणि दादूसाठी मी चॉकलेट आणली होती एक तू जा आता घरी जा हे दादूचं घर आहे इथून मी दादूला पाठवतो घरी जा तू जा जा भिजला तर भिजला असं पण तर भिजतोच ना तू जा घरी जा घरी असा हा ब्लॉग दिनचर्या दाखवण्याचा हा प्रयत्न आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि डेली ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करतोय तर डेली ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला भेटू तर नवीन एका ब्लॉगमध्ये